या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी फूड केअर डिव्हिजन. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी फूड केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी रुचियाना मसाले या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यांपासून केलेल्या वेगळ्या पाककृती ऐकवण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रणोती बोरसे. प्रणोजीताई नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. प्रणोजीताई, आज पावभाजीचा एक वेगळा कुठला प्रकार तुम्ही आम्हाला सांगणार आहात? मी ना फ्रँकी दास सांगणार आहे आज. पावभाजीची फ्रँकी? हो. आपण साहित्याकडे वळूया. नक्की नक्की. सर्वात प्रथम आपण मैदा घेणार आहोत एक वाटी, टोमॅटो हॉट अँड स्वीट सॉस घेणार आहोत, हिरवी चटणी घेणार आहोत. आता हिरवी चटणी म्हणजे काय? कोथिंबीर, पुदिना आणि मीठ असं मिक्स करून आपण जी चटणी करतो ती हिरवी चटणी. त्याच्यात आपण एक दोन मिरच्या पण घेतो. नंतर व्हेज मेयोनीज घ्यायचा, एक उकडलेला बटाटा तो किसलेला, अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली, कांद्याचे उभे काप, ढोपळी मिरचीचे उभे काप, कोबी किसलेला, एक चीज क्यूब किसलेलं आणि पीतांबरीचा रुचियाना पावभाजी मसाला 2 टीस्पून. श्रोते हो, पीतांबरीचा पावभाजी मसाला आणि त्याचबरोबर पीतांबरीचा गरम मसाला आणि सांबार मसाला हे 15 ग्रॅम आणि 50 ग्रॅम अशा दोन प्रमाणात बाजारात आता विक्री करता उपलब्ध झालेत. त्याची अधिक मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांकातून मात्र नक्की लिहून घ्या 1800-307-1044, 1800-307-0144. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 0202-25-39-0734, 0202-539-0734. पीतांबरीची सगळी उत्पादनं आता आपल्याला ऑनलाईन घरबसल्या मागवता येऊ शकतात. त्याकरता आमची वेबसाईट आहे www.pitambari.com. आणि पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यांपासून आणि पीतांबरीच्या गुळापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती बघण्याकरता आमची वेबसाईट जी सुरू झाली त्याचं नाव आहे www.ruchiyanarecipe.com. प्रणोजीताई, आता आपण या फ्रँकीच्या कृतीकडे वळूया. हो, फ्रँकी म्हटलं म्हणजे बटर लागतं, तर आपण 2-3 टेबलस्पून बटर घेणार आहोत. बरोबर. आता आपण कृतीकडे वळूया. बटाटा उकडलेला आहे ना, तो स्मॅश किंवा किसून घ्यायचा आहे. सगळ्यात प्रथम मीठ घालणार आहोत. पीतांबरीचा रुचियाना पावभाजी मसाला 2 चमचे घालणार आहोत. बटाट्यालाच आपण लावणार आहोत तो, आणि थोडासा आपण बाजूला काढून ठेवूया पण वरती तो बुरबुरण्याकरता. हे एक आपलं सारण तयार झालं. आता काय करायचं, मैद्याची एक पोळी लाटायची. पोळीवर आपण बेसला टोमॅटो हॉट अँड स्वीट कॅचअप हा सॉस आहे ना, हा आपण पसरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यावर हिरवी चटणी लावणार आहोत. ते लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती हा बटाटा व्यवस्थित असा लांबट असा आपण अरेंज करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पीतांबरीचा पावभाजी मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यावर कोबी लावणार आहोत आणि मग कांद्याचे उभे केलेले हे काप लावणार आहोत आणि ढोपळी मिरची लावणार आहोत. वरनं आपण मेयोनीज घालणार आहोत आणि त्याचबरोबर चीज आपण किसून घालणार आहोत. आणि नंतर ही पोळी अशी व्यवस्थित आपण त्याचा रोल तयार करणार आहोत. आणि हा रोल आहे हा आपण एकतर आपण मायक्रोवेव्ह मध्ये पण तो गरम करू शकतो. मग मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचा असेल तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला बटर लावायला लागेल आणि त्याच्यासाठी एक रॅपर पेपर येतो. त्या पेपर मध्ये आपण तो रॅप करून मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिट ठेवला तर तो व्यवस्थित गरम होतो. नाहीतर आपला तव्यावर सुद्धा थोडस बटर लावून असं सगळ्या साईडून तो आपल्याला व्यवस्थित तो रोल भाजता येतो. तर त्याचप्रमाणे ही फ्रँकी आपली तयार आहे. प्रणोजीताई, आजच्या पिढीचा मला वाटतं फ्रँकी हा एक परवलीचा शब्द झालेला आहे आणि प्रत्येकाला फ्रँकी ही अतिशय आवडते. तर हा पीतांबरीच्या रुचियाना पावभाजी मसाल्याबरोबरच पीतांबरीचा गरम मसाला आणि पीतांबरीचा रुचियाना सांबार मसाला 15 ग्रॅम आणि 50 ग्रॅम या प्रमाणात ते बाजारात विक्री करता उपलब्ध आहेत. त्याची अधिक मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक मात्र नक्की लिहून घ्या 1800-307-1044, 1800-307-0144. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 0202-25-39-0734, 0202-539-0734. पीतांबरीची सगळी उत्पादनं आता ऑनलाईन देखील घरबसल्या मागवल्या येऊ शकतात. त्याकरता आमची वेबसाईट आहे www.pitambari.com. आणि पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यांपासून केलेल्या वेगवेगळ्या खमंग पाककृती बघण्याकरता www.ruchiyanarecipe.com ही वेबसाईट देखील सुरू झालेली आहे. प्रणोजीताई, तुम्ही आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत अशाच प्रकारे पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती ऐकण्याकरता. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी फूड केअर.